रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जागोजागी जाळपोळ आणि रास्ता रोको करायला सुरुवात केली आहे। त्यातच वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन आणि उपोषण करण्यात आल्यानंतर देखील महाराष्ट्र सरकारनं कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा निषेध करत आज पिंपरी चिंचवड शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं शासनाचा दशक्रिया विधी करण्यात आला आहे। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। मराठा आरक्षणाच्या मागणी केल्यानंतर सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी 30 दिवसांची मुदत घेतली होती, मात्र 47 दिवस होऊन देखील आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही। गेल्या 7 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले। अशा घटना घडत असताना देखील शासनानं कोणतीही ठोस भूमिका अद्याप जाहीर केली नाही, याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीनं आज चिंचवड गावातील मोरिया गोसावी दशक्रिया विधी घाटावर सरकारचा प्रतिनिधी दशक्रिया विधी करण्यात आला। दशक्रिया विधी करत महिलांनी सरकारच्या निषेधार्थ टाहो फोडला। यावेळी उपस्थितांनी सरकारच्या निषेधार्थ तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांची मुदत घेतली। या कालावधीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सभा कार्यक्रम घेतले, मात्र मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेतली नाही। शासनानं मराठा समाजाची बनवाबनवी केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। काय सांगाल खरं तो मराठा समाज जो आहे आक्रमण झालाय, संघटना आक्रमण झाली आहे। आज तुम्ही या ठिकाणी खरं तर उल्लंघन केलेलं आहे, दशक्रिया विधी घातली आहे। नेमका दशक्रिया विधी घालण्याचं काय कारण आहे आणि का वेळ आलेली? जय जय जाऊ, जय शिवराय। मी सतीश काळे, मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्ता। गेल्या 1.5 महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये अंतर्वादी सराटे या ठिकाणी मनोज जारंगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत। त्यांना शासनाने, एकनाथ शिंदे असतील किंवा इतरही शासनाचे मंत्री असेल, 30 दिवसात आरक्षण देऊ असं त्यांनी आव्हान दिलं। आमचे मनोज जारंगे पाटील 30 दिवसाच्याऐवजी 10 दिवस आम्ही एक्स्ट्रा देतो, 40 दिवस देतो, पण आम्हाला आरक्षण द्या। 40 दिवस होऊन देखील या शासनाने अजिबात आमची दखल घेतलेली नाही। हे शासन आमचं मायबाप आहे, हे शासन 40 दिवसानंतर हे आरक्षण दिलं नाही, मग आमचं मायबाप आम्ही म्हणतो मेलेलं आहे। म्हणून आज मोठ्या पोटतिर्कीनं सांगावं लागतं, शासन मेलेलं आहे। या शासनाचा आम्ही आज धावा घातलेला आहे। आम्ही शांततेत एकदम आक्रोश करून आमचा मायबाप, आमच्या मराठवाड्यातील माझे मराठा बांधव रोज 4-5 जण आत्महत्या करत आहेत। अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे, तरी या शासनाला जागा आली नाही। या शासनाला जागा करण्यासाठी आज आम्ही मुंडन नांदोलन करून या शासनाचा धावा घातलेला आहे। आणि इथून पुढं या 2 दिवसात जर महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर महाराष्ट्रात या शासनाला न परवडणारे संविधानिक पद्धतीने आंदोलन होतील। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।